बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसात आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा सादर करीत आहोत लेखक अकांतकार बाबाराव मडावी लिखित टाहो भाग पहिला डोंगरा पल्याडून हळूहळू सूर्य वर आला पाखरांची किलबिल सुरू झाली डोंगर मातेवर गवताच्या झोपड्या सोनेरी कोळ्या उन्हाने जाग्या झाल्या झोपडीवरले गवत हळूहळू गरम व्हायला लागलं बांड कुत्र फडफडून उठलं बेंड्यातल्या कोंबड्या भुकीच्या आकांतानं पळत सुटल्या शेंबडी भोंगळी पोरं डोळे चोळत उठली अक्क डोंगर गाव जागं झालं बाया काकेत मातीचं मडकं घेऊन पाणी आणण्यासाठी रांगेनं जवळच्या नाल्यावर गेल्या शार पाणी खळखळ करीत वाळूवरनं वाहत होतं नाल्यावरील छोटी छोटी दगडं पाण्याच्या प्रवाहात एकमेकांना टक्कर देत खेळत होती नाल्यातील वाळू उकरून तयार केलेल्या विहिऱ्यातून पिण्याचं शुद्ध पाणी बाहेर काढून आपलं मडकं बाया भरत होत्या या विहिऱ्यांची मालकी विहिरी तयार करणाऱ्या बायांनीच वाटून घेतलेली त्यामुळं कोणत्या ठिकाणाहून पाणी उपसायचं हे ठरलेलं शेंबडी पोरं जर्मनचं लहानचं भांड घेऊन मायच्या माग लुगू लुगू यायची संबंध गाव नाल्यावर जाऊन धारीच्या मोकळ्या पाण्यानं चूळ भरून ताजं तवानं व्हायचं सकाळीच तीन दगडांच्या चुलीत जंगलातील वाळक्या काड्या पेट घ्यायच्या त्यावर गुळाचा गरम चहाशी जायचा जर्मनच्या गिलासातून गरम चहा सुरुख सुरुख आवाज करीत गटा गटा पोटात रिचवल्यानंतर पोटात आतड गरम व्हायचं झोपडीतली बाया माणसं ताजी तवानी व्हायची सदू काका सकाळी धारीची दारू काढून पिण्याची सवय असं संबंध गावच लहानापासून मोठ्यापर्यंत दारू पिणार दारू आणि शिकार हे डोंगरगावच्या लोकांचं अंगवळणी पडलेलं त्यांच्या जीवनाचं पैलू या गावात शहरातून राहायला आलेला प्यारेलाल शेट मात्र गावचा सावकार तो या ठिकाणी वेटबिगारी रागवित होता त्याच्या वाड्यातून सकाळीच कामावर येण्यासाठी जोरजोरानं घंटा व्हायची गावातील लोकांना पैसे वाटत असल्याने त्याचा जबरदस्त वचक होता सावकार आपला आहे ही भावना त्यांच्यात रूढ झालेली प्यारेलाल त्यांच्यापेक्षा वेगळाच वाटायचा उंचापुरा पुरा धिप्पाड माणूस पातळ धोतर त्यावर पांढरं लांब लचक शर्ट व काळा कोट पायात कोल्हापुरी जोडे खांद्यावर शाळ टाकलेली गळ्यात सोन्याचा हार उजव्या हाताच्या पाचही बोटात सोन्याच्या अंगठ्या त्याचा हातच जणू सोन्याचा चेहऱ्यावर जाड मिश्या रुबाबदार दिसायचा पण गावातील आदिवासींचा शोषण करायचा त्यांचं शोषण लोकांच्या लक्षातच येत नव्हतं उलट पॅरल सावकारच जणू सरकार मायबाप त्याच्या इशाऱ्यावर समधा गाव नाचायचा त्याच्या समोर बोलायची कोणाची टाप नव्हती गावची सत्ता तोच भोगायचा आदिवासींना निवडणुकीचं महत्त्व नव्हतं त्यांचे अंगठे कोऱ्या कागदावर घेऊन तोच सरपंच व्हायचा समजा गाव त्यांचा पण सरपंच मात्र पॅरल त्यांना आपल्या घनदाट जंगलाच्या पलीकडलं जग काहीच माहीत नव्हतं जंगलात मनसोक्त वावरायचं शिकार करायची दारू ढोसायची ढोल आणि डपड्याच्या तालावर नाचून आनंद घ्यायचा तीच त्यांची संस्कृती नाचण हा त्यांच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग नाल्याच्या काठावरील झाडाखाली त्यांचा देव बसलेला पाच सहा दगडांना शेंदूर लावलेला वाद्याच्या नादावर नाचत नाचत जाऊन गाणं म्हणायचं व देवाची पूजा करायची पूजेला कोंबडं बोकडं कापायचं त्या ठिकाणी दारू ढोसायची आणि पूजेसाठी कापलेलं कोंबडं खायचं सदू काका दारू पिऊन घेर धरून नाचायचा त्याची पोरगी पारू ही तर गाणं म्हणून अतिशय छान नाचायची जंगलातलं नाचणं त्यांच्या जीवनात आनंद लुटण्याचा लागलेला छंदच सदू काका दारूच्या नशेत लोकांना म्हणायचा तुम्ही सारे नाचा आपल्या जीवनात नाचण्याशिवाय दुसरं काय बी नाही यो पहाड यो जंगल ही आपल्या नाचण्यानं ना हरकून जाईल आम्ही आम्ही जंगलचे शेर आहोत नाचून नाचून मी म्हातारा झालू पण चेहऱ्यावरची खुशी नाही गमावली आम्हाला जगाचं हाय जंगलासोबत त्याची पोरगी आपल्या बाला म्हणाली अरे बा तुला लईच चढली या झोपडीकडे चाली तून नाही वा नाही चढू दे अजून जिंदगी चढत आली काय बी झालं नाही मला आम्ही आम्ही लोक दगड माती मातीसोबत घेतो झाडाईच्या सावलीत वाढतो निसर्ग आमची देवता आहे तिची आम्ही पूजा करतो या सदुकाका आपल्या पोरीला दारूच्या नशेत निसर्गाचे तत्वज्ञान सांगतो तिच्या पाठीवरून हात फिरवतो परी पोरी तू ह्या जंगलाचं लेकरू आहेस ह्या जंगलात जन्माला आलीस आणि हे हो जंगलच वाढीवणार तुला पारूच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात होय रे बाबा पण चाल झोपडीकडं तुला आता आरामाची गरज आहे ती आपल्या बापूला घेऊन झोपडीकडे परत येते मागून सारे भिवसेन की जय असा जय जयकार करीत आपल्या झोपड्यांकडे परत येतात भिवसेन हा आदिवासींचा राजा होऊन गेला सेन म्हणजे राजा भिवसेन या नावात तसा अर्थ दडलेला आहे या राजाच्या हातून आदिवासींच्या सुधारणेचे भरीव कार्य होऊन गेले त्याची आठवण व आपला आदर्श पुरुष म्हणून भिवसेनाची विधिवत पूजा करण्याची प्रथा हजारो वर्षांपासून पडली आदिवासींनी भिवसेनाच्या नावाने निसर्गातील दगड घेतला व त्याला शेंदूर फासून पूजा करणं सुरू केलं पुढे पुढे या दगड पूजनाच्या प्रकारात अंधश्रद्धा येत गेली आदिवासी त्या शेंदूर फासल्या दगडासमोर कोंबडं बकरं कापायला लागले वास्तविक शिकार करून मांस भक्षण करणं हे त्यांचं नेहमीच अन्न शेंदूर फासल्या दगडासमोर कोंबडं कापल्यानं देव प्रसन्न होतो ही खुळी कल्पना त्यांच्यात विनाकारण रुजायला लागली पुढे पुढे तर भिवसेन राजाचे देव दैव यासारख्या अंधश्रद्धेच्या कल्पनेत रूपांतर होऊन देव पावतो देव, पाव देव कोपतो असा समज त्यांच्यात व्हायला लागला आणि आदिवासींचा समाज कार्य करणारा राजा अंधश्रद्धेपोटी त्यांचाच देव होऊन बसला गावातील आदिवासी झाडावर अतिशय प्रेम करायचे जंगलातलं एक झाड जरी तोडलं तरी त्याचे घाव त्यांच्या काळजावर पडत तुटलेल्या झाडाजवळ जाऊन ते ढसा ढसा रडायचे झोपडीपाशी एखादा फोकटा तोडायचा जरी असला तरी त्याची माफी मागून पश्चाताप करून ते कुटुंब झाडाजवळ रडून घ्यायचं झाडाला माफी मागायचे हे झाडा तुझे आयुष्य बर्बाद करण्याचा आम्हाला काही बी अधिकार नाही तुझ्यामुळं आम्हाला ह्या जंगलात खावा मिळतो या तुला तोडत आहोत आम्ही माणूस स्वार्थी आहोत तू तू आम्हाला सावली देतूया जीवन देतूया तुझ्यामुळं पाणी पडतूया तरी पण तुला तोडतूया तु आम्ही आम्हाला माप कसा करशील पण तुला तोडत असताना आम्ही तुझ्याजवळ दुसरं झाड लावून शि तुझ्या लेकराला वाढवायची त्याला मोठं करायची शपथ घेतो असं म्हणून डोळे पुसत आणि ते आपल्या झोपडीसाठी एखादं झाड तोडायचे जंगलात पायवाट पडू नये म्हणून आलेल्या वाटेनं परत जात नव्हते केवढं त्यांचं जंगल प्रेम आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे जंगलावर प्रेम करणारी अशी ही माणसं एक दिवस डोंगरगाव नजीकच्या शहरातील लाकडं चोरणाऱ्यांचं टोळक जीपनं जंगलात येऊन पोहोचलं जंगलात कुराडींचे घाव घालण्याचे आवाज यायला लागले त्याचा प्रतिध्वनी पहाडाला लागून उसळून उमटत होता लाकडं चुरून नेणाऱ्या चोरांची चाहूल लागली समज गाव जागं झालं आपापसात आप जंगलात चोर घुसल्याची चर्चा करू लागली राघोबा जोरानं उरडला चला चला जागे वा जंगल चोर आली आहे झाड तोडती आपल्या झाडावर कुराड मारतीया, फितूर लेखाचे पांढरपेशे गोऱ्यांचे अवलाद हमासनी हमासनी बरबाद करायला आले झाडावल कुराडीचे घाव ऐकून राघोबाची पत्नी कोंडाबाई ही रडायला लागली तिच्या डोळ्यातून अस बाहेर पडली अरे फितूर हो काय केले झाडासनी कशाला तोडती हरामाच लाकूड पाहिजे जी? फुकटाच जीव घ्यायच तुमच्या लेकरा बायकोसनी कापून खावा जावा आमच्या जंगलात कशाला आली या अरे चला चला त्याला कच्च भाजून खाऊया कोंडीनं टेंभा पेटवला समजा गाव तिच्या मागे चाललं झाडावरील कुराडीच्या घावाचे आवाज सफासप वाढायला लागले चोर चांगले निर्ढावलेले ही माणसं प्यारलालची होती परंतु प्यारेलाल डोंगरगावला खुद राहत असल्यामुळं त्याच्यावर त्यांचा संशय येत नव्हता काही अंतरावर गेल्यानंतर झाड तोडणारे चोर टेंब्याच्या उजेडात दिसले पण ते काही झाड तोडायचे थांबत नव्हते राघोबा ओरडला थांबा झाडं तुडू नका आम्ही त्याची लेकर आहोत बऱ्या बोलाना ऐका नाहीतर जीव गमावन सदुका दारूच्या नशेत होता पण त्याची नशा उतरली होती च्या मा आईला जंगल चोराला आले का रे पांढरपेशी हो धावतो तुम्हाला इंगा थांबा 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 म्हणतो ना पारूही ओरडली ये ये आम्ही बोलतो या तुम्ही कळत नाही काय बाजूला जीप उभी होती त्यात दोन तीन गुंड होते ते जीपच्या बाहेर येऊन उभे राहिले एकाच्या हाती बंदूक होती त्याने पहिल्यांदा हवेत गोळीबार केला हातानं मरण मागता का तुमच्या बापाचं जंगल आहे काय हे जंगल सरकारचं आहे आम्ही लुटून नेऊ तुमचं काय दादा हातात टेंबा घेतलेली कोंडाबाई बाई पुढे सरकली हे यो जंगल आमचा हाय लेकरा परमान वाढवलं याला तुम्ही काहीची लूट करा आले बरे बोला ना जा इथून जा बंदूकधारी गुंडी जास्तच खवळा अरे तुम्हाला कच्च खाऊ ह गावच्या लोकात मिसळून आलेल्या पॅरलालनं मानेनंच खुनावून बंदूकधारी गुंडाला बंदूक चालवायला सांगितली लगेच बंदूकधरानं आप लोक जायब नाही तो गोळी मारूंगा गा असं म्हटलं आणि चौताळून बंदुकीची गोळी जमावावर झाडली जमावातील जमा एका आदिवासीच्या छातीत ती लागली तो कोसळून पडला तसा पॅरलाल त्याच्याजवळ जाऊन उन... छे हे फार वाईट झालं हे लोक आमची लाकडी तोडते आणि आमच्यावर गोळी झाडते असं म्हणायला लागला पॅरलालचं नाटक त्यांच्या लक्षात येत नव्हतं थोड्या वेळानं लाकूड चोरणारं टोळकं पसार झालं सारं गाव हळहळलं त्या दिवशी गावात कुणीही जेवलं नाही गोळी लागलेल्या माणसाला गावाजवळ गाडलं समदी माणसं रडली रागोबा गाडलेल्या मातीजवळ ढसाढसा रडला हम्म जगू देत नाहीत लेखाचे हे शहरवाले जंगलात धाव घ्यायला लागली यासनी, यासनी भीक लागली अर, अरे जंगलात तरी जगू द्या हंबासनी कोंडी राघोबाला समजावीत होती पण त्याचे रडण्याचे हुंदके थांबत नव्हते या गुंडांना कोण शिक्षा देणार त्यांच्यावर लाठ्या काट्या घेऊन दगडफेक करून जंगलातून पिटाळले गोपनीचे गोठे सोडले भाले फेकून मारले पण हे शहरवासी गुंड बंदुकीच्या गोळ्या झाडून जीपने पळून गेले तावडीत सापडले असते तर त्यांचा खिमा झाला असता डोंगर माथ्याला लागून आदिवासींचे शेतीचे लहान लहान पट्टे प्रत्येकाच्या मालकीची जमीन पण सामूहिक पीक घेण्याची त्यांना सवय झालेली सर्व बाया माणसं पुरपुरी शेतात जाऊन काम करायचे शेतात काम करतानाही त्यांचे सामूहिक गाणे व्हायचे समद शिवार गाण्याच्या तालावर डोलायचं शेतातलं पीक वाजत गाजत गावात आणायचं गावातल्या मध्यभागी भली मोठी ढोली त्यात सर्वांचं पीक भरून ठेवायचं ज्या कुटुंबाला दोन तीन दिवसांच्या सांजला जेवढं धान्य लागतं तेवढंच त्यातून घेऊन जायचं कुणीही कुणाला विचारायचं नाही प्रत्येकाचा एकमेकावर विश्वास वर्षभर धान्याला नुपूर यायची नाही सोबत चवीला शिकार असल्यानं डोंगर गावातल्या आदिवासी दृष्टपुष्ट गुटकुटीत आढळून यायचे ह्या डोंगरानंही आदिमांच्या सहवासात मनसोक्त मजा लुटली झाडं वाढली त्यांचं रक्षण करणारे आदिवासी असल्यानं पिढ्यान पिढ्या ते जंगलात डवलानं उभे होते आदिवासी संस्कृती माणसाच्या शौर्याची किंमत करणारी त्यांच्या लग्नात मोठी मोज यायची लग्न जुळवताना तरुणास आपली मर्दुमकी दाखवल्याशिवाय त्याला त्याच्या पत्नीचा शोध लागत नव्हता त्यासाठी एखाद्या खांबावर झाडावर चढून नये पळवून नये उडी मारून नये शिकार करून दाखविणे दगड उचलून नये अशा प्रकारचे कौशल्य करून दाखवावे लागायचे तेव्हा ते कुठं त्या तरुणाचे लग्न जुळायचं तरुणीला लुगडं चोळी करून मानादानाने घरी आणण्याची पद्धत असायची जंगलात एवढी आदर्श संस्कृती वाढली कशी हे एक न उलगडणारे कोडेच आहे अनैतिक संबंधाला इथे वाव नाही अनैतिक संबंधांच्या लोकांना समाजाच्या बाहेर फेकलं जातं समाजाचे समाजाने केलेले कडक कायदे सर्वांसाठी सारखेच गावचा न्याय गावातच करायचा पंचायत व्यवस्था ही सार्वभौम व्यवस्था त्यासाठी मुखिया भूमका नायक आदी पदं निर्माण झाली काशाची पोरगी तारुण्यात आली मैना तिचं नाव जवान पोर जंगलातील हरणाची शिकार करताना झोपळायची उंच भरीव गाठी रेखीव बांधा शिकार करताना धावण्याच्या व्यायामानं कसलेली कुणाचीही नजर लागेल अशीच अतिशय बोलकी बिनधास्त वागणं पण लाजाळू ही तेवढीच बाजलेली शिकार खात खात खळखळ वाहणाऱ्या नाल्याच्या काठावर जायची दगडावर बसून भाजलेल्या शिकारीची टांग दातानं उडून मस्त बिनधास्त खायची दुसऱ्या हातात लहानसा दगड घ्यायची पाण्यात फेकायची खेळणं बागडण्याचं वय पोर फेसाळलेल्या जवानीत आली एक दिवस तिच्यावर शिकार करणाऱ्या शहरी किशोर बाबूचं लक्ष गेलं त्यानं मैनाच्या शिकारीचा ध्यास धरला या शहरी बाबूला रानमेवा खाण्याची सवय होतीच शहरातली पांढरी काही कबूतरं त्यानं उडवली होती कोंडून ठेवलेलं पक्षी त्याला सपक लागायला लागलं त्याच्या तोंडाला राणाची चव आली रानातली मैना पाहून त्याच्या काळजाचं ठोकं वाढलं छाती धडधडायला लागली ला ला ला। बंदुकीच्या घोड्यावर त्याचा हात थरथरायला लागला तो दररोज मैनाची शिकार करा नाल्यावर पाणी पिण्याचं निमित्त करून यायला लागला पण मैना त्याच्या जाळ्यात अडकत नव्हती तो सिनेमातलं गाणं म्हणायचा आजाओ सनम पण तिच्या काही लक्षात येत नव्हतं एक दिवस त्यानं कागदी फुलांचा गजरा महिना बसत असलेल्या दगडावर ठेवला फुलं ही निसर्गाची देण आहे तिला फुलं फार आवडायची ती रान मोगऱ्याची फुलं दररोज वेणीत खोचत होती नेमकं किशोरनं तिची आवड हिरली ती दगडाजवळ गेली हातात गजरा घेतला काय सुंदर आहे ती दृष्ट लागती या कोण तुम्ही आणले या असं म्हणताच किशोर तिच्या जवळ गेला तो बोलण्याचा बहाना शोधत होता अच्छे है तिनं मान हलवली पसंत आय पुन्हा तिनं मान हलवली आपको चाहिए पुन्हा तिनं मान हलवली ठीक है ले लीजिए आप ही के लिए लाया हूं असं म्हणतात तिच्या गालावर हास्य उमटलं तिनं कागदाची नकली फुलं विनीत हसत हसत खोचली आणि ती किशोरच्या जाळ्यात अडकली किशोर, किशोर दररोज कागदी फुलांचा गजरा घेऊन यायला लागला त्याच्या प्रेमपाशात ती पुरती अडकली परंतु जंगलातले कायदे तिच्या प्रेमावर प्रवाह करणार होते याची तिला तारुण्याच्या भरात कल्पना राहिली नव्हती जंगलच्या मुलीनं दुसऱ्या समाजाच्या मुलीशी लग्न केलं तर आयुष्यभर समाजात घेतलं जात नाही तिला गावात राहू दिलं जात नाही अशा प्रकारामुळं वंश शुद्ध राहत नाही व समाजातील रक्तात भेसळ होते असा त्यांचा समज असतो डोंगर गावात कुजबूज सुरू झाली गावात पंचायत भरली व तिचा बा काशाला पंचायतीत बोलावलं गेलं पंचायतीत मैनाला व काशाला आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली पंचायतीचा नायक म्हणाला मैना बेटा तू आता समाजाची पोरगी राहिली नाहीस तुम्हासनी समाजाचा कानून माहीत नाही काय पण हि पंचायत तुला बोलायची संधी देत तू या मैना उठली तिनं पंचायतीकडे पाहिलं गावकरी जमले त्यांच्याकडं पाहिलं तिच्या डोळ्यात आसवं उभी राहिली माझ प्रेम झाली या जवानीत पाय घसरला मापी मागतो या मी मला समाजातन घालवू नका मला मला माझ्या माय बापापासनं तोडू नका मी तुमची लेख आहे पदरात घाला गावकऱ्यातला अडदांड श्यामा म्हणाला आशान पुरी कोणाबरोबर बी पळून जातील तुवा वंश नाश करायचा धंदा केला या आमची इज्जत इकाया निघाली तू माफी कसली मागती तुला माफी नाही तुला दगडानं ठेचलं पाहिजे श्यामरावनं मारासाठी हातात दगड घेतला न उगारला तेवढ्यात मैनाचा बाप उडाला नगा हो नगा माया पुरीला मारू नका तुम तुमच्या समोर पदर पसरतो माफी मागतो गावचं लेकरू समजून माफ ही कुलती एक लेख आहे माझी काशा ढसा ढसा रडायला लागला पंचायतीतला भूमका तावा न उठला नाही संबंध जण ऐकून घ्या काशा तू या पोरीले मोकळी सोडली तू बी तसा गुन्ह्यागार आहे तू या पोरीला जलम भर माफी नाही समाजाच्या बाहेर फेकण्याचा निर्णय हो पंचायत घेत आहे कानून हाय ते समाजासाठी नीतिमत्तेसाठी हाय ते ते आमचे कानून हाय अशान जंगलातल्या बायाक शाबूत कशा राहतील महिना ह्या पोरीनं आता ह्यो गाव सोडून जाऊ तिनं इथं राहायचा अधिकार खोला आहे मैना दुसऱ्या दिवशी पंचायतचा निकाल लागल्यावर गाव सोडून जायला निघाली समजा गाव तिला वाटी लावायला शिवेवर आलं तिचा बा माय बेजान रडत होती नायकानं शिवेवर रेश ओढली आता यापुढे शिवाच्या आत यायचं नाही तू समाजाच्या बाहेर गेली हाय मैना रडत रडत वाटेनं निघून गेली किशोर शहरी बाबूनं कागदी फुलांचा गजरा देऊन तिची शिकार केली होती पहिल्याच दिवशी किशोरनं तिला एका भाड्याच्या लहानशा खोलीत आणून ठेवलं तो दिवसभर बाहेरून आलाच नाही किशोरचं लग्न आधीच झालं होतं त्याला एक चार वर्षांची मुलगी होती त्याला त्याच्या कुटुंबाकडं लक्ष देणं आवश्यक होतं भाड्याच्या खोलीत आणून ठेवल्या मैनाकडे जाणं येणं करण्यासाठी त्याला भरपूर वेळ मिळत नव्हता त्यामुळं मैनाला त्याचा संशय यायचा हा श्रीमंत बाबू आपल्याला लहानशा खोलीत बंद करून ठेवत आहे तो आडेवेडे घ्यायचा बापू शिव्या देईल यही रहना पडेगा नाही व तुमचं घर दाखवा तिला तिच्या घरचा पत्ताच मिळत नव्हता परंतु तिनं आपला हट्ट सोडलाच नाही किशोरच्या घरच्याकडून त्याच्या घरचा अखेर पत्ता मिळाला ती सरळ त्याच्या घरी गेली दारावर जाऊन किशोर बाबू हाय का म्हणून विचारलं किशोरची पत्नी घरातून बाहेर आली कौन चाहिए किशोर बाबू पाहिजेत मी त्यांची पत्नी हाय असं म्हणतात किशोरची लग्नाची पत्नी चौताळी चल चुडेल चली मैं उनकी पत्नी है बोलने वाली जाती है कि मारू तुझे निकल यहां से ये लफंगे ने तुझे फसाया है हे सार ऐकून मातीच्या खड्यावर पाणी पडावे तशी ती विरघळून गेली जड पावलानं परत भाड्याच्या खोलीत आली तिला चार भिंतीत कैद केल्यासारखं वाटत होतं तिनं भिंतीवर डोका आपटलं खूप रडली रडून रडून दमली ती मी जंगलचं कानून तोडलं समाजाचं नियम तोडलं या जंगलातील बाई सुरक्षित राहावी म्हणून समाजानं नियम केलं या मी मी गुन्हेगार आहे तिचं हसरे पण नाहीसं झालं तिला गावचा जंगल आठवत होता दगडावर बसून शिकारखाणं आठवलं पाण्यात दगड टाकून खेळणं आठवलं पण पन, पण आता समाजा समाजा ती समाजात जाऊ शकत नव्हती समाजाच्या दृष्टीनं बाटली होती ती तिचं रक्त नाचलं ती किशोरच्या जाळ्यात फसली सुवास नसलेल्या फुलांच्या गजऱ्याला भाळली ती अनेक तरंग तिच्या डोक्यात शिरले तेवढ्यात दारावर किशोरची थाप पडली किशोर थुल्ल दारू ढुसून आला होता घरी जाताच त्याच्या जा पत्नीनं त्याची कान उघडणी केली होती मैनानं दार उघडलं त्यानं त्याचं केस हातात पकडून साली तू घर क्यों गई तू मेरी रखेल है रखेल तू तू ऊंची जात की थोडी है की मैं तुझी शाही करू रखेल औरत मेरे घर आकर रहना चाहती हो त्यानं तिच्या थोबाडात लगावली मैना एक सारखी रडत होती तिच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता तिची जिंदगानी पायाखाली कुस्करली गेली होती ती दार उघडून चालू लागली तिचं पाय थरथर कापत होतं कुठं जावं तिला काही कळत नव्हतं डोंगरगावच्या सीमा तिला तुडवता येत नव्हत्या ती बेभान होऊन एकसारखी चालत होती इकडं मैनाच्या मायबापाला ती बेवारस झाल्याची बातमी कळली मायचा जीव तिच्या पोठात गोळा भरून आला बजी नवऱ्यासनी म्हणाली माईले कुठं असेल व काशा वैतागून बोलला आता आपली कसली पोर राहिली तिला वाळी टाकलं तवाच मेली ती बापाची इज्जत धुळीला मिळवली या तिनं आणि स्वतः बी बेवारस वन वन भटक दि आता तिची आठवण न हो जंगलात तिला वाढवली लहानाचं मोठं केलं पण पोरीनं मर्यादा ओलांडली नकली पोराच्या जाळ्यात फसली ती बाहेर गेली या आता तिची आठवण काढू नगस मैनाची माय एकसारखी रडायला लागली तिचा हुंदका बी बाहेर पडत नव्हता इतरांनी समजलं तर तिची बी इज्जत घटल समाजाबाहेर फेकलेल्या पोरीसाठी रडती या म्हणून माय झाली पण जबाबदारी सांभाळली नाही म्हणून अजून शेजारी तिचा हंबरडा ऐकून तिच्यावर तुटून पडतील म्हणून ती हंबरडा घिळत होती आणि पोटात घालीत होती स्त्रियांच्या अब्रूच्या जंगलच्या कायद्याची किंमत लई मोठी होती त्यामुळं डोंगर गावातील बाया परपुरुषांशी बोलाय थरथर कापत ह्या त्यांच्या स्वतःच्या कायद्यानंच त्यांचं रक्षण होत होतं जंगलात घुसून वाईट नजर ठेवण्याची कुणाचीही मजल नव्हती शंभर वर्षापोटीच झालेलं असं हे प्रकरण ती जंगलातून बाहेर फेकल्यानंतर तिला बेवारसच व्हावं लागलं मग जंगली स्त्रियाबाबतचं समाजाचं कडक नियम वाईट कसं म्हणावं वा। वानराचं टोळक हे जंगल सोडून गेलेल्या वानराला बाटलेलं वानर समजून टोळक्यात परत घेत नाही ते आलं तरी त्याला मारून टाकतं ह्यो ह्यो मुख्या जनावरांचा बी जंगलचा कायदा आहे पाय ज्वानीनं घसरला दगाबाजानं दंश केला सजा जन्माची झाली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद आमच्या श्रोते मित्रांना एक नम्र विनंती खूप मेहनतीने आमच्या टीमने झोका घे भरारी या महाराष्ट्रातील पहिल्या वहिल्या मराठी शैक्षणिक ॲपची निर्मिती केली आहे हे संपूर्ण ॲप आता झोका घे भरारी या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे आणि ते सुद्धा पूर्णपणे मोफत कृपया आमचे झोका घे भरारी हे चॅनल सबस्क्राईब करावे आणि आपल्या संपर्कातील विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचवावे आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन नाईन सिक्स झिरो वन टू झिरो फाय टू वन पुन्हा एकदा धन्यवाद